नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाचे केचे प्रश्न डिस्कस करणारे जे मुंबई पोलीस पिंपरी चिंचवड सगळ्या पोलीस भरतीसाठी महत्वाचे आहेत पहिला प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानाचा मृत्यू पदावर असताना झाला नाही विचारला आपल्याला झाला नाही पटकन आन्सर द्यायचा आपल्याला तीन सेकंदाचा वेळ मिळत आहे राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी राजीव गांधी लक्षात ठेवा कोणत्या पंतप्रधानाचा मृत्यू पदावर असताना झाला नाही तर राजीव गांधी पुढचा प्रश्न आहे बघा प्रसादला गरम दूध आवडते या वाक्यातील आपल्याला कर्ता ओळखायचा आहे प्रसादला गरम दूध आवडते या वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे पटकन ओळखायचं थी आपल्याला तीन सेकंद मिळतील सर्वांचं बरोबर आहे बघा ऑप्शन क्रमांकच गरम दूध हे काय बघा प्रसादला आवडतं तर या वाक्यामधला करता आहे बघा आवडणार कोण आहे गरम दूध आहे पुढचा प्रश्न आहे मुंडा हे आदिवासी जमात खालील मुख खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते चला पटकन आन्सर द्यायचं आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक डी मध्य प्रदेशमध्ये मुंडा हे आदिवासी जमात आढळते लक्षात ठेवा मध्य प्रदेश कर्तेची किंवा कर्माची क्रियापदाशी जी जुळणी किंवा ठेवण किंवा रचना असते तिलाच व्याकरणामध्ये टिंबटिंब असे म्हणतात तर त्यालाच व्याकरणामध्ये काय म्हणतात बघा प्रयोग असं म्हणतात लक्षात ठेवा प्रयोग पुढचा प्रश्न आहे देशामध्ये साक्षरतेचं सगळ्यात कमी प्रमाण कोणत्या राज्याचं आहे पटकन सर्ध्याचे आपल्याला तीन सेकंद मिळतील देशामध्ये साक्षरतेचं सर्वात कमी प्रमाणे ऑप्शन क्रमांक बी बिहार या राज्यातले लक्षात ठेवा साक्षरतेचं सर्वात कमी प्रमाण बिहार या राज्याचं आहे पुढचा प्रश्न आहे मारिया रेसा आणि दिमित्री मोराटो यांना कोणत्या क्षेत्रासाठी नोबल पारितोषिक देण्यात आलेलं आहे तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक डी यांना शांतते या क्षेत्रासाठी नोबल पारितोषिक देण्यात आलेलं आहे शांतता नेक्स्ट क्वेश्चन काय पहा महाराष्ट्रातील टिंबटिंब हा ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा प्रकार होई राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी बेसॉल्ट लक्षात ठेवा महाराष्ट्रातील बेसॉल्ट हा ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे कोणता बेसॉल्ट मराठी वर्णमालेमध्ये टोटल तर मित्रांनो आपल्याला ओलिओ बोर्ड बद्दल नक्कीच माहित असेल ओलिओ बोर्ड आपल्यासाठी घेऊन आलेले बघा नोव्हेंबर महिन्याच्या सगळ्यात चालू घडामोडी नोव्हेंबर महिन्यामध्ये जे काही बोल्ट नावाने प्रसिद्ध होणारं आपलं हे मासिक असतं बघा यामध्ये तुम्ही सगळ्या परीक्षेची तयारी करू शकता तुम्हाला काय करायचं आहे बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक लिंक टाकलेली बघा त्या लिंकवर टच करून फक्त आपल्याला काय करायचं रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन कस करायचं बघा ईमेल आयडी टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड क्रिएट करायचा आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे लगेच लगेच तुमचा अकाउंट ओपन होईल आणि तुम्ही लगेच लगे ही पीडीएफ डाउनलोड करू शकता खूप महत्त्वाचे पोलीस भरती रेल्वेची एक्झाम आहेत बघा ज्यांची ज्यांची रेल्वेची एक्झाम असतील लगेचच्या लगे मित्रांनो तुम्ही डाऊनलोड करा पूर्णपणे रजिस्ट्रेशन एकदम फ्री बघा रेल्वेच्या परीक्षेचा तुम्ही फॉर्म भरला असाल तर नक्कीच फायदा करून घ्या त्याचप्रकारे तुम्ही त्याचप्रकारे एस एस ची तयारी सुद्धा करता असाल त्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे फक्त काय करायचं आपल्याला रजिस्ट्रेशन आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्यासमोर डायरेक्ट पीडीएफ ओपन येईल बघा तुम्हाला पीडीएफ पण सांगतो कशाप्रकारे ओपन होईल बघा तुमच्यासमोर आहे पी एफ एकदम मोफत आहे बघा एकही रुपये नाही तुम्हाला हे डाऊनलोड करायचं आहे फक्त रजिस्ट्रेशन आहे टोटल किती स्वराधी आहेत मराठी वर्णवालीमध्ये टोटल किती स्वराधी तर बघा मराठी वर्णवालीमध्ये दोन स्वराधी किती दोन शेतामध्ये पीक दिसतात शेतकरी आनंदाने नाचू लागला वरील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे शेतात पीक दिसतात शेतकरी आनंदाने नाचू लागला वरील वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर हे वाक्य कोणते बघा केवल वाक्य ऑप्शन क्रमांक आहे केवल वाक्य कोणतं केवळ वाक्य पुढचा प्रश्न आहे पहा येथील नदी संगमात खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही येथील नदी संगमामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही तर प्राणहिता या नदीचा समावेश होत नाही कोणत्या प्राणहिता पिवळ्याला हिरवा म्हटलं हिरव्याला जांभळा म्हटली आणि जांभळेला निळा म्हटलं निळ्याला तपकिरी म्हटलं आणि तपकिरीला पांढरा म्हटलं पांढऱ्याला काळा म्हटलं तर काळ्याला लाल म्हटलं तर मानवी रक्ताचा रंग कोणता तर यामध्ये बघा आपल्याला काय विचारलं आहे काळ्याला लाल म्हटलं परंतु लालला काहीच म्हटलं नाही म्हणजे यापैकी नाही याचा आपलं राईट आन्सर होईल ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा ग्रामसभा आयोजित करण्याचं कार्य खालीलपैकी कोणाचं आहे ग्रामसभा आयोजित करण्याचं कार्य खालीलपैकी कोणाचं आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी ग्रामपंचायत सचिवाचं हे काय बघा कार्य आहे ग्रामपंचायत सचिव पुढचा प्रश्न काय पहा ब्ल्यू ओरिजिन यात्रा कंपनीचे संस्थापक कोण आहेत ब्ल्यू ओरिजिन तर कोण आहेत बघा ऑप्शन्स क्रमांक डी जेप बेजोस लक्षात ठेवा जेप बेजोस आहेत पुढचा प्रश्न आहे बघा भावार्थ रामायण हा ग्रंथ आपल्याला काय आहे भावार्थ रामायण तर भावार्थ रामायण हा जो काय ग्रंथ आहे हा संत एकनाथ यांचा आहे भावार्थ रामायण खालीलपैकी कोणता शब्द हा अरबी भाषेतील नाही आहे खालीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेमधला नाही तर बघा ऑप्शन क्रमांक डी हा अरबी भाषेमधला नाही आहे लक्षात ठेवा ऑप्शन्स क्रमांक डी हा अरबी भाषेतला नाही आहे पुढला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये परिणामवाचक क्रियाविशेषण अव्य आहे खालीलपैकी कोणत्या वाक्यात परिणामवाचक क्रियाविशेषण अव्य आहे एकवीस नंबरचा प्रश्न आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सहलीस गेल्यावर आम्ही भरपूर खेळलो हे काय बघा परिणामाचं क्रियाविशेषण अव्य सहलीस गेल्यावर आम्ही भरपूर खेळलो हे काय बघा परिणामवाचक विशेषणे लक्षात ठेवा सिज गेल्यावर आम्ही भरपूर खेळलो खालीलपैकी औष्ट्य वर्णाचा प्रकार कोणता नाही औष्ट्य वर्णाचा प्रकार खालीलपैकी कोणता नाही तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी स हा औष्ट्य वर्णाचा नाही बघा बाकीचे बघा प फ म प फ ब भ म हे काय बघा वर्णाचे प्रकार आहेत प फ म हे औष्ट्य वर्णाचे प्रकार आहेत पुढचा प्रश्न आहे भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार असलेल्या खालीलपैकी कोणती व्यक्ती नुकतीच पदापासून विमुक्त झालेली आहे पदापासून विमुक्त झालेली राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए के सुब्रमण्यम कोण आहे बघा के सुब्रमण्यम पुढचा प्रश्न आहे एअर इंडिया कंपनीने पहिली विमानसेवा जे काय टपाल आहे ते कोणत्या ठिकाणामधून सुरू केलं एअर इंडियाने पहिली विमानसेवा राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी कराची ते मुंबई लक्षात ठेवा कराची ते मुंबई या दरम्यान पहिली टपाल सेवा चालू केली होती पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी गुळांबा या शब्दाचा समास ओळखायचा आहे खालीलपैकी गुळांबा या शब्दाचा समास ओळखायचा आहे तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी मध्यम पदलोपी समास गुळांबा काय भांगडे मध्यम पदलोपी समास आहे खालीलपैकी कोणता संधीचा प्रकार नाही आहे तर राईट आन्सर आहे बघा स्वर संधी संधी विसर्ग संधी संधी व्यंजन संधी सुद्धा संधी परंतु बघा संधी हे काय बघा संधीचा प्रकार नाही आहे पहिला प्रश्न काय बघा देवा देवळाजवळ शाळा आहे देवळाजवळ शाळा आहे अधुरेकी शब्दाची जात ओळखायची तर बघा या ठिकाणी जोडून आणलं आहे तर हे काय बघा शब्दयोगी हवे देवळाजवळ झाडाखाली झाडावर पँडोरा पेपर्स कशाशी संबंधित आहे काय प्रश्न आहे पँडोरा पेपर्स खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर राईट आन्सर आहे बघा कर चुक वगैरे लक्षात ठेवा कर चुक वगैरेशी संबंधित आहे यामधला आपल्याला पुन्हा अशुद्ध शब्द ओळखायचा आहे यामधला आपल्याला अशुद्ध शब्द ओळखायचा आहे राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी यामध्ये कोणताच अशुद्ध शब्द नाही आहे पुढचा प्रश्न काय बघा सर्च सोसायटी फॉर एज्युकेशन ऍक्शन अँड रिसर्च कम्युनिटी हेल्थ ही जी काही विदर्भातील संस्था आहे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध दाम्पत्यामार्फत मार्फत चालवली जाते पटकन आन्सर द्यायचे आपल्याला तीन सेकंद मिळतील तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्ये आपण एक कमेंट पिन केलेली आहे त्यामध्ये आपण अनअकॅडमीची आपल्या प्रोफाईलची लिंक टाकलेली आहे जाता जाता तुम्ही अवश्य फॉलो करा मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला योग्य एज्युकेशन दिलं जाईल त्या ठिकाणी गणित बुद्ध बत्ता मराठी व्याकरण जे सगळे आपले क्लासेस डेली पाच घंटे असतात आपले त्यामुळे मित्रांनो त्या लिंकवर टच करून आत्ताच्या आत्ता जाऊन लगेच फॉलो करा जर तुम्ही नवीन असाल अजून अकॅडमी ॲप्लिकेशन डाऊनलोड किंवा न संख्येला डाऊनलोड करा आणि आपला कोड यूज करा बघा एस एम बी टेन लक्षात ठेवा एस एम बी टेन काय आपला हा कोड आहे हा कोड यूज करून तुम्ही पूर्णपणे फायदा करून घेऊ शकता तर कोण आहे बघा ही ऑप्शन्स क्रमांक ए डॉक्टर अभय आणि राणी बंग लक्षात ठेवा डॉक्टर अभय आणि राणी बंग पुढचा प्रश्न काय बघा शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करत असते राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी लोकलेखा समिती शासनाने केलेल्या खर्चाची हिशेब तपासणी कोणती संसदीय समिती करत असते तर बघा लोकलेखा समिती असते लक्षात ठेवा लोकलेखा समिती नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढचा प्रश्न आहे बघा वानर या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही आहे इथं काय विचारलं आपल्याला समानार्थी शब्द नाही विचारले वानरचा सुद्धा आहे मरकट सुद्धा आहे शाखा मृक सुद्धा आहे परंतु केसरी हा बघा सिंहासाठी समानार्थी शब्द आहे लक्षात ठेवा सिंह लक्षात ठेवा सिंह पुढचा प्रश्न आहे बघा सॅलब्युटेमॉल हे औषध कोणता आजार बरा करण्यासाठी वापरतात तर कोणता आजार ऑप्शन्स क्रमांक ए दमा हा आजार बरा करण्यासाठी वापरतात कोणता दमा पुढचा प्रश्न आहे जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचं प्रमाण वाढतं जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचं प्रमाण वाढतं ऑप्शन क्रमांक सी कार्बन डायऑक्साईड कशाचं प्रमाण वाढलं जातं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं जातं चौदा नंबरचा प्रश्न काय बघा पिकलेले टॉमॅटो यातील कोणत्या घटकामुळे लाल दिसतात जे काही पिकलेले टॉमॅटो आहेत कोणत्या घटकामुळे लाल दिसतात राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी लायकोपिनमुळे पिकलेले टॉमॅटो आपल्याला काय दिसतात लाल दिसतात पंधरा नंबरचा प्रश्न काय बघा बेडूक हा कोणत्या वर्गातील प्राणी आहे बेडूक हा कोणत्या वर्गातील प्राणी आहे तर ऑप्शन क्रमांक ए हा बघा उभयचर वर्गामधील प्राणी कोणता उभयचर बेडूक हा प्राणी पाण्यात राहतो आणि जमिनीवर सुद्धा राहू शकतो म्हणून त्याला आपण काय म्हणतो उभयचर प्राणी म्हणतो साफा कोणत्या वर्गामधील तर सरीसृप वर्गामधील आहे कोणत्या सरीसृप वर्गामधील साफा प्राणी सोळा नंबरचा प्रश्न काय बघा पाणी रंग ही बर्फ म्हणजे गोठलेले पाणी मग तो पांढरा का दिसतो तर याचं कारण हे बघा बर्फाचे जे काही स्फटिके त्याची तरंग लांबी आणि प्रकाशकरण सर्व काय करतात परावर्तित करतात म्हणून त्याला आपण काय म्हणतो ते पांढरा दिसत असतो नॉटिकल मेल हे अंतर मोजण्याचं एकक कोठे वापरतात नॉटिकल मेल हे अंतर मोजण्याचं एकक कोणत्या ठिकाणी वापरतात तर नॉटिकल मेल हे ऑप्शन क्रमांक सी समुद्रामधलं अंतर मोजण्यासाठी वापरतात तर एक नॉटिकल मैलबरोबर किती मीटर तर एक हजार आठशे बावन्न मीटर एक हटा एक हजार आठशे बावन्न मीटर पुढचा प्रश्न बघूयात आपण व्हिटॅमिन सीच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता आजार होतो तर आपल्याला माहिती आहे व्हिटॅमिन सीच्या अभावामुळे ऑप्शन क्रमांक बी स्कर्वी हा आजार होतो कोणता स्कर्वी आजार लक्षात आलं का स्कर्वी त्यामुळे काय होतं हिरड्यामधून रक्त येतं आणि आपल्या दातामध्ये दुखत असतं आवळा लिंबू यासारख्या आंबट पदार्थामधून आपल्याला व्हिटॅमिन सी मिळत असतं दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे कोणता विकार संभवतो दैनंदिन आहारामध्ये फॉस्फरसच्या त्रुटीमुळे कोणता विकार संभवतो तर ऑप्शन क्रमांक डी वाढ खुंटणे काय होतं वाढ खुंटणे मानवी वजनाच्या एक टक्के गरज आपल्याला फॉस्फरसची असते आणि हाडांच्या वाढीसाठी कॅल्शियम फॉस्फरसची गरज असते याचं स्रोत कोणते कोणते चीज दूध मीठ डाळे आणि ओट्स मका हृदयाचं कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणतं उपकरण वापरतात काय प्रश्न आपला कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात तर कोणतं वापरतात ई जी लक्षात ठेवा ई सी जी हे उपकरण वापरलं जातो पुढचा प्रश्न आपण विद्युत दिव्यामध्ये कोणत्या धातूचा तंतू असतो विद्युत दिव्यामध्ये कोणत्या धातूचा तंतू असतो तर राईट आन्सर बघा विद्युत दिव्यामध्ये टंगस्टन ऑप्शन क्रमांक बी टंगस्टनचा तत्व असतं म्हणजे काय असतं त्याला तंतू म्हणतो आपण त्याचा उत्कलनांक भरपूर असतो किती असतो त्याचा तीन हजार डिग्री सेल्सिअस मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती सेंटीमीटर असतं मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती सेंटीमीटर असतं तर आपल्याला माहिती ऑप्शन क्रमांक सी पंचवीस सेंटीमीटर असतं डोळ्याला ताण न देता वस्तुस्पष्ट दिसण्यासाठी वस्तू व डोळ्यामधील कमीत कमी अंतर पंचवीस सेंटीमीटर असावं लागतं त्याला आपण काय म्हणतो सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर म्हणतो तंबाखूमध्ये असणारा विषारी पदार्थ कोणता तर ऑप्शन क्रमांक ए निकोटीन हा तंबाखूमध्ये असणारा काय विषारी पदार्थ आहे कोणता आहे निकोटीन तंबाखूमधील निकोटीन या विषारी पदार्थामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची दाट शक्यता असते पुढचा प्रश्न बघूयात आपण पाण्यामध्ये कोणते घटक असतात तर पाण्यामध्ये असतं ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे पाण्यामध्ये काय असतात घटक असतात लक्षात ठेवा पाण्याच्या एका रेणूमध्ये ऑक्सिजनचा एक अणू आणि हायड्रोजनचे दोन अणू असतात पाण्याचं रे रेणूसूत्र आपल्याला माहिती आहे एच टू ओ काय एच टू ओ खोकला येणे आणि थुंकीतून रक्त पडणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत खोकला येणे आणि थुंकीतून रक्त पडणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत तरी किंवा क्षयरोगाची लक्षण आहेत कोणत्या क्षय या रोगाची लक्षणे आहेत रोगा तर रोगावरती आपल्याला हमखास प्रश्न विचारला जातो तर कावीळ कावीळ हा बघा संक्रमक रोग आहे आणि तो यकृताला होतो हिवता पाहिल्यास काय होतं बघा आपल्याला वारंवार काय होतो ताप येतो आणि बघा आपल्या प्ली असते ना प्ली प्लीहाला आपल्या सूज येते खालीलपैकी कोणाचा जन्मदिन भारतामध्ये विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो तर कोणाचा आपल्याला माहितीचे ऑप्शन क्रमांक सी सी व्ही रमन कोणाचा सी व्ही रमन यांचा भारतामध्ये काय केला जातो जन्मदिवस साजरा केला जातो सी व्ही रमन हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते त्यांना रामाने फेकट या शोध कार्यामुळे एकोणीशे तीस साली बघा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता पेपरला विचारला जाईल जे काय आपले सी व्ही रमन यांना कोणत्या वर्षी नोबेल पुरस्कार मिळाला होता एकोणीशे तीसला आणि अठ्ठावीस फेब्रुवारीला असतो राष्ट्रीय विज्ञान दिवस अठ्ठावीस नंबरचा प्रश्न काय बघा संगमवर हे रासायनिकदृष्ट्या आहे तर संगमवर हे रासायनिकदृष्ट्या कसं आहे कॅल्शियम कार्बोनेट हे लक्षात ठेवा कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम कार्बोनेटचं सूत्र काय बघा सी ए ओ थ्री सी ए ओ थ्री कॅल्शियम कार्बोनेटचं सूत्र आहे आणि हे संयुक्त खडकामध्ये आढळते तसेच अंड्याच्या कवच्यामध्ये सुद्धा कॅल्शियम कार्बोनेट असतं खालीलपैकी कोणता रक्ताचा गट नाही आहे तर आपल्याला माहिती आहे रक्ताचे कोण चार गट असतात यापैकी खालीलपैकी कोणता नसणार आहे ए ओ असणार नाही बाकीचे ए बी ए बी हे काही बघा रक्त गट आहेत आलं लक्षात डॉक्टर कार्ल स्टायनर यांनी काय केला होता रक्तगाटाचा शोध लावला होता त्यानुसार एकूण मानवी रक्ताचे एकूण चार गट आहेत तीस नंबरचा प्रश्न काय आहे पाण्यामध्ये जे काय पाण्याचं तापमान आहे अठरा अंश सेल्सिअसने वाढवल्यास जेवढी उष्णता लागते त्याला काय म्हणतात पाण्याचे तापमान हे अठरा